खासदार नवनीत राणा यांच्याबाबत दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य केलंय. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा सध्या पोलिसांच्या अटकेत आहेत. नवनीत राणा यांनी तुरुंगात वाईट वागणूक मिळत असल्याचा आरोप केला होता. याबाबत आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आरोपांचं खंडन करत या संदर्भात मी चौकशी केली आहे अशी माहिती दिली आहे. तसेच नवनीत राणांच्या आरोपात तथ्य नाही असे म्हणत त्यांनी नवनीत राणांच्या आरोपांचं खंडन केलंय. वळसे पाटील म्हणाले की नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना जे पत्र पाठवलंय त्याबाबत लोकसभा अध्यक्षांनी फॅक्च्युअल पत्र मागवलं आहे. ती माहिती राज्य सरकारकडून वेळेत लोकसभा अध्यक्षांना पाठवली जाईल असंही ते म्हणाले. असं आहे की या संदर्भामध्ये मी चौकशी केली, तशी काही वस्तुस्थिती आहे असं दिसत नाही. तरीसुद्धा खासदार श्रीमती नवनीत राणा यांनी जे पत्र लोकसभा अध्यक्षांना पाठवलेलं आहे त्याच्यावर लोकसभा अध्यक्षांनी फॅक्च्युअल माहिती मागितलेली आहे. ती माहिती राज्य सरकार माननीय लोकसभा अध्यक्षांना त्या ठिकाणी वेळेमध्ये पुरवेल. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.